तर सगळ्यांना हाय बघ, आता वाजले दुपारचे 2 वाजले, तर आता जाणार आहे राजूकड. का तर राजूला रात्रीच दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेलं होतं, रात्रीच त्याला ऍडमिट केलं. मी काय ब्लॉक घेतला नाही बघा, का तर मी राधाला घेतलं होतं, उचलून होती तिला लय अडवण होत होतं, उलट तिला पाणी सध्या पचन होत नव्हतं. त्याच्यामुळे आत्या गेल्यात बघा, प्रेमचा ताई घरी आल्यात, ताई पण आल्यात घरी, आंघोळीही झाल्यात, ताई पण निघाल्यात. आता म्हणलं डबा घेऊन जावं होतं. सकाळी फोन लावला होता भाऊजींला, सकाळी भाऊजींना फोन लावला, भाऊजींना विचारलं, म्हणलं राधूला बरं आहे का ओ भाऊजी, भाऊजी म्हणलं तिच्या काय उलट्याच राहण्यात, आणखीन दुपारपर्यंत राहत्या. मग आता राधूला बघते मी बरं आहे का नाही ती. म्हणलं राधूला काय खायला सांगितलं असलं तर म्हणलं वरण भात करून न्यावं होतं, पण रात्री डबा द्यायचा होता, पण रात्रीच लय उशीर झाला, तिथंच उशीर लय म्हणजे लय उशीर झाला. घरी येऊन 11 वाजून गेल्या, घरी येऊन मी स्वयंपाक इथे केला, सगळी झोपली होती, झोपीत तर मी उठवलं, सगळ्यांना जेवण घातलं आणि नंतर झोपले. मी पण 12 वाजेपर्यंत जागीच होते, फोन लावत होते, ताई नाही ती विचारत होते राधाला बरं आहे का, राधिकाला बरं आहे का म्हणून इथे. मग ताई म्हणलं झोप आता, सकाळी लेकरांना पण शाळेला जायचंय. म्हणलं बरे झोपते, शंभूनं जेवतात झोपलं होतं. मग सकाळी उठले, सगळी कामं पटापट आवडली, सगळं वरणं खाल्लं, झाडून घेतलं, पाणी लावलं, तापायला आंघोळ घातली लेकरांना. कृष्ण आपल्या शाळेत ना आला त्याला मी दिला होता, गरज करून दिला होता. मग शाळेत ना आला त्याने कपडे ती चेंज केले. आता मी सगळं खाणं वरणं पुसून घेतलं, पिऊला पण आंघोळ घातली, तिची गण पावडर केली. आता माझं पण आवरले, आता मी जातो हॉस्पिटलला, आता बांधते मी डबा बांधते. एवढे पडचे पडचे हॉस्पिटलला, आणि हॉस्पिटल दाखवते तुम्हाला. पिऊला पण घेऊन चालले, का तर पिऊला सांभाळायला कोण नाही, आता पण तिकडच आहे. तर चला आपण जाऊ बाहेर. तर आता आम्ही निघालोय बघा, ह्यांनी आलेत घरी, आता लावले त्यांना घरात. म्हणलं आता डबा घेऊन जावा आत्यांना जेवायला. तर लेकरं पण दोन्हीच्या दोन्ही महागा लागल्या, कसं हसतोय आता. तर आता आम्ही आले बघा हॉस्पिटलमध्ये, राधू ह्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. तर बघा आता पिहुला आणि कृष्णाला घेऊन आले हॉस्पिटलमध्ये. तर कृष्णा पण म्हणला मला ताईला भेटायचे म्हणून. तर बघा ह्या हॉस्पिटलमध्ये राधिका ऍडमिट आहे. रात्री मी ब्लॉक काही घेतला नाहीत ना, ह्यांनी आत्ताच गेल्यात घरी. मग म्हणते जेवायला इथे केले का, म्हणते केले. तर चला आता डबा घेऊन आले, राधूची गाठ घेऊ बरं एक माहिती बघू. तर कृष्णाने घातली पिहूची टोपी, मी पिहू आजी इथे बघा आजीला डबा दे. तर बघा राधिका इथं ऍडमिट आहे, तिच्या हातात सुई लावली, या सलाईन लावली, सलाईन चालली. कृष्णा विचारते राधूला दुखतंय का ग ताई. तर बघा आल्या आल्या राधूची गाठ घेतली, आता झोपली बघा ती. मी आले की डोळं उघडलं, का तर ताईंची माझी चप्पल झाली खदल्याबद्दल. ताईंचा फोन आला, तर चप्पल घेऊन आले का, म्हणलं आले. आता ताई प्रियंका ताई यायला लागल्यात, भाऊजी गेल्यात आणायला, ह्यांनी आताच गेल्यात बघा घरी. आताच तुम्हाला सांगितलं, आत्यांना डबा दिला, आत्यांना लावते जेवायला. कृष्णा राधिकाला विचारते ताई दुखतोय का ग, मला म्हणतोय बघ की मम्मी सालाईन लावली या ताईच्या हातात. मी काय शूटिंग घेतलं नाही एवढं, ती बोलत होता राधिका हळूहळू डोळं उघडून बघत होती त्याच्याकडे. लगेच तिला कळलं मी आली म्हणून, लगेच तिने पहिल्यांदा बघितलं. तर इथं पिऊ लागली बघा खेळायला, झाड आहे झाड. कृष्ण बिस्किट खातो इथं पिऊ. काय झालं रे ताईला? हो इथे बघा माशाचे लेकरांना नादी लावण्यासाठी काय हाय, फिश वाई छोटा फिश. माशाला म्हणतात का, त्याला मासा म्हणतात की रे कृष्ण.
तर आता आत्या बसले जेवायला कृष्णाला आणि पिहूला इथंच ठेवणार आहे. मी आता जाते राधू पशी बसायला. करा जेवण पिवड्या, इथं बसा अशी पशी. तर बघा आत्यांचे जेवण पण झाले आणि लेकरं खेळायला आहेत बाहेर. कत्रा आतमध्ये लय जण येऊ देत नाही बघायला पण आले. तर ताई पण आलेत बघा तिकडनं. प्रियंका ताई बसल्या ताय. काका येऊ होय होय म्हणते ती. काका येऊन गेले की पण खेळते बघा इकडं मस्त पैकी किती पळते तुरु 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 अशी बघते. तर दुर्गा गेली बघा चालत चालत ताईन पशे. ताई तुम्ही झोपणार होता कि झोप लागते. ताई घरी पण आल्या होत्या बघा. घर न तिकडे गेल्यात म्हणले मी आता थोड्या वेळ झोपते. तर राधाला बघा आता बाथरूमला जायचं होतं म्हणून बाहेर आणलेलं तिला. तर आता परत सरांनी तिला लावायचं. दुखतंय बघा राधूच. तिला आणली होती आता सलाईन लावायची. आतमध्ये काही शूटिंग घेत नाही, आतमध्ये काढू देत नाहीत म्हणून. मी आता घरी जाऊ का? पटांगण तिकडे चौकड जाते. डोकी तर आतमध्ये जाते तिकडं जाते. बघा अशी राधू बोलली पाहिजे. आता कशी काके म्हणली लगेच तिचं ध्यान लगेच हे होत आहे. लगेच हे करते पिहू बघा इथं खेळते म्हणून मला म्हणली काके बघ पिहू. तिला आता आतमध्ये नेली सलाईन लावायचे. आणि आता लय वेळ झाला. आता वाजले 5 वाजलेत बघा. आता मी घरी जाणार आहे. तर आपणना थोड्या वेळाने कामाला इथे जावं लागतं. स्वयंपाक पण करायचंय आणि या सगळ्या लेकरांना पण घरी घेऊन जाते. का तर इथं लय वाईट द्यायला लागलं. आम्ही लय धिंगाणा घालतात. तर आता बघा 5 वाजलेत. आता निघाले आम्ही घरी. प्रियंका ताईंना पण परत माघारी यायचे. राधपशी रास्तर हाय का नाही त्याच्या मला आता मम्मी आणि पप्पा म्हणते म्हणून माघारी येणार आहेत. आता मी पण चालले घरी. तर आता घरी जाऊन पण आवरायचे काम होते आहेत. तर बघा सागर नेहला आलाय म्हणून आम्ही आता चाललोय घरी. तर इथं कृष्णा रडतोय आजी आजी करून. त्याला बळाजी केला नाही तर लय धिंगाणा घालतोय बघा तिथे हॉस्पिटलमध्ये. त्याच्यामुळे त्याला घरी घेऊन चालले. प्रियंका ताई गेले गाडीवर. तर आता आम्ही चाललोय घरी. तर चला घरी. तर बघा आम्ही घरी आलोय आताच. आणि पिहू सागरच्या मांडी होती तिथं झोपे गेली. तिला लय झोप आली. आज झोपलीच ना दिवसभर. कशी झोपली पिहू? झोपली एकदम शांत झोपली. का तर कृष्णाला रडत होता त्याला मी धरलं होतं. बळज आणलाय कृष्णाला लय रडत होता. तर चला आता मी डबा घेते पिहूला घेते घरात टाकते पिहूला. तर आता बघा संध्याकाळच्या 7 वाजल्यात. मी ताईंना पण फोन लावला होता स्वयंपाक करू का म्हणून. प्रियंका ताईंचा फोन आला. मी स्वयंपाक बनवलाय म्हणून पूजा स्वयंपाक काही करू नको. जिथं आहेत तेवढ्यांचाच कर म्हणले. मग इथं आहे एवढ्यांचा स्वयंपाक करणार आहे. आपणला पण जायचे कामाला. त्याच्यामुळे आम्ही घेतल्यात भाकरी करायला. आता बघा भाकरी बघा माझी कसले मस्त फुगले. कढई राहिली भाजायची. तर चला आता मी घेते सगळा स्वयंपाक करून. आवरती शोमन सागर परत गेलेत हॉस्पिटलला राधाला बघायला. स्वीटीन भाऊ पण आलेत बघा. मग असे आले होते घरी. घरनं चहा पाणी ती झालं आणि गेले. मी काय व्हिडिओ घेतला नाही. पिहू पण आली की झोपली लगेच. झोपी गेली म्हणलं आता ती झोपली तोपर्यंत स्वयंपाक आवराव पटकनी. चला आता मी सगळ्या भाकरी घेते करून.